श्री गणेशाय नमहाम भूर्भुव स्वाहा महागणपतय नमहा या मंत्राने गणेशाची षोटछोपचारे पूजा केली जाते भक्तांच्या श्रद्धेला फळ देणारा परमेश्वर म्हणून गणपतीचे महिमान मोठे आहे दुष्ट प्रवृत्तीचे निर्दालन व सत्प्रवृत्तीचे पोषण करणारा हा देव देवेश्वर आहे सारा विश्वाचा आधार आहे गणेशाची उपासना केली असता मंगल प्राप्त होते सारी संकटे दूर होऊन संसार सुखमय होतो मनकामना पूर्ण होतात चतुर्थी म्हणजे जागृती स्वप्न आणि सुशुक्तीच्या पलीकडची तुर्या अवस्था तेच जीवाचे वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात ग्रहपिडा रोगबाधा विघ्ने संकटे अरिष्टे दूर व्हावीत यासाठी चतुर्थीचे व्रत करतात संकष्ट चतुर्थी व्रत उपोषण केल्याने गणपती प्रसन्न होऊन सर्व कार्य सिद्धीस नेतो ऐश्वर वैभव देतो प्रत्येक कार्यात यश देतो विजयी करतो म्हणूनच देवादिकांनी संकष्ट चतुर्थी हे गणपतीचे व्रत नितांत निष्ठेने केले आहे हे व्रत करणाऱ्यांना देव नायक विधाता गणपती प्रसन्न होऊन त्यांच्या सर्वच मनकामनांची पूर्ती करतो जीवन कृतकृत्य होते प्रकाशमय होते भविष्यपुराण श्रीकृष्णाकर्वी अंगारकी विनायकी आणि संकष्ट चतुर्थी ह्या व्रतांचे महात्म्य सांगितले आहे नारद मुनी प्रणित संकटनाशक महागणपती स्तोत्रात वक्रतुंड एकदंत कृष्णसिंगाक्ष गजवक्र लंबोदर विकट विघ्नराजेंद्र धूम्रवर्ण भालचंद्र विनायक गणपती आणि गजानन ही बारा नावे जो तिन्ही वेळच्या संधेत म्हणतो तो विद्यार्थी असला तर विद्या धनार्थी असला तर धन आणि पुत्रार्थी असला तर पुत्र असे फल सांगितलेले आहे नमस्ते वक्रतुंडाय सर्व सिद्धिप्रदाय च निराकाराय देवाय साकाराय नमो नम असे म्हणून सृष्टीकर्त्या गणपतीच्या संकष्ट चतुर्थी व्रत कथा सांगतो ऐका भक्तजन हो सतराजित नावाचा एक यादव होता त्याने तपश्चर्या करून सूर्यदेवाला प्रसन्न करून घेतले सूर्यदेवाने त्याला शमंतक मणी प्रदान केला तो मणी दर दिवशी आठ हार सुवर्ण देत असे एकदा तो मणी गळ्यात घालून सत्राजीत यादवांच्या सभेत गेला तो मणी पाहून नारद मुनी म्हणाले हा मणी कृष्णाच्या गळ्यात शोभून दिसेल यावर सत्राजित म्हणाला हा मणी मी जप तप करून सूर्यदेवांकडून मिळवला आहे गोकुळच्या चोराला मी तो देणार नाही असा कृष्णाचा अपमान करून तो निघून गेला सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन ह्याने तो मणी गळ्यात घातला आणि तो शिकारीला गेला सिंहाने त्याच्यावर झडप घालून त्याला ठार मारले व तो मणी तोंडात थरून नेला वृक्षांचा प्रमुख जांबुवंता याने सिंहाला मारून तो मणी घेतला आणि मुलीच्या पाळण्याला बांधला मणी गळ्यात घालून गेलेला प्रसेन घरी परत आला नाही म्हणून सतराजीत दुःखी कष्टी बनला प्रसेनचा घात करून तो मणी कृष्णानेच चोरला असावा असे लोक बोलू लागले कृष्ण यादववीरांना बरोबर घेऊन प्रसेनचा शोध घेत अरण्यात गेला त्याने प्रसेनचे प्रेत आणि सिंह मरून पडलेले पाहिले तेथून तो अस्वलांच्या पाऊल माग काढीत तो एका गुहे आला गुहेदवांना बाहेर ठेवून कृष्ण धाडसाने एकटाच गुहेत शिरला पाळण्याला बांधलेला तो मणी कृष्ण काढून घेणार इतक्यात जांबुवंत धावून आला दोघांचे महायुद्ध झाले कृष्ण व जांबुवंत यांचे अठ्ठावीस दिवस युद्ध चालले यादववीर कृष्णाची वाट पाहून पारकेत केले, कृष्ण आला नाही म्हणून नंद व यशोदा शोक करू लागले इतक्यात आकाशवाणी झाली संकष्ट चतुर्थीचे व्रत करा कृष्ण परत येईल नंद व यशोदा यांनी संकष्ट चतुर्थी व्रत श्रद्धेने केले गणेश कृपेने कृष्ण विजयी होऊन भारकेत आला जांबुवंताने आपली कन्या जांबुवंती कृष्णाला अर्पण केली व तो मणी आंदण म्हणून दिला आणि पुष्कळ वैभव दिले कृष्णाने सतराजिताला तो मणी देऊन आपल्यावर आलेला खोटा आळ आल दूर केला सत्राचिताने आपली शूर सुंदर कन्या सत्यभामा कृष्णाला दिली व शमंतक मणी तो देऊ लागला परंतु कृष्णाने तो घेतला नाही चतुर्थीच्या दिवशी गोक्षरात साचलेल्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले म्हणून कृष्णावर हा चोरीचा आड आला होता पण तो गणेश कृपा प्रसादाने फोल ठरला शपटासूर नाशासाठी कृष्णाने देखील संकष्ट चतुर्थी व्रत केले होते एकदा कृष्णधर्म राजास म्हणाले कृतवीर्य नावाचा एक राजा होता त्याला पुत्र संतान होते तेव्हा त्याचा पिता ब्रह्मलोके गेला व ब्रह्मदेवास म्हणाला माझ्या पुत्रास एक पुत्र दे माझे हे आपल्या चरणापाशी मागणे आहे यावर ब्रह्मदेव म्हणाले संकष्ट चतुर्थी व्रत तुझ्या मुलासुनेस करण्यास सांग ते व्रत केल्याने गणपती प्रसन्न होऊन त्यांना सद्गुणी पुत्र देईल कोणत्याही महिन्याची वद्य चतुर्थी तीच संकष्ट चतुर्थी त्या दिवशी उपोषण करावे गणपतीचे पूजन करावे चंद्रदर्शन घेऊन पारणे करावे या व्रतपालनाने त्यांना इच्छित पुत्र संतान होईल इच्छिलेले सर्व लाभेल ब्रह्मदेवाच्या या उपदेशाने त्याने आपल्या मुलासुनेस संकष्ट चतुर्थी व्रत करण्यास सांगितले त्या दोघा पतीपत्नींनी हे व्रत आचारिले गणेशाच्या कृपेने त्यांना पुत्र प्राप्ती झाली असे हे प्रभावी व्रत आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत केल्याने गणेशाची कृपा होते विद्या मान सन्मान ऐश्वर वैभव पुत्र पौत्र यांचा लाभ होतो श्रीकृष्णार्पणमस्तू